सोलापुरातील विजापूर रोडवरील कंबर तलावात पाणी दूषित असल्यावर जलपर्णी फोफावते. जलपर्णी फोफावलेलं पाणी मेल्यासारखंच दिसू लागतं. पण या वनस्पतीतले घातक घटक काढून तिचा वापर पाणी शुद्ध ठेवण्यासाठी करणाऱ्या प्रयोगांकडे दुर्लक्षच सुरू आहे. महाराष्ट्रातील नद्यांना अनेक समस्यांचा विळखा पडला आहे. पात्रांमध्ये होणारी भयंकर प्रदूषण आणि दूषित पाण्याचा परिणाम म्हणून पात्र व्यापून टाकणारी जलपर्णी, तशी माहिती पत्रकार जाकीर हुसेन हुंडेकरी यांनी दिली. सोलापुरातील संभाजी कंबर तलाव, तलावाला जलपर्णीचा विळखा सुटेना. पहा, पत्रकार जाकीर हुसेन हुंडेकरी यांनी पुढे म्हणाले, सोलापूर स्मार्ट सिटीला डाग ठरू पाहणाऱ्या जलपर्णींचा विळखा कंबर तलावाला दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सोलापूरकरांच्या दृष्टीने या अशोभनीय प्रश्नावर राजकीय इच्छाशक्ती अभावी अद्याप कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही. हा प्रश्न आता आणखी गंभीर झाला आहे. शहराचे फुफ्फुस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तलावाला जलपर्णी मुक्त करण्यासाठी पावले उचलण्याची मागणी होत आहे. तलावामध्ये दररोज नक्त असलेल्या सोसायट्यातून मोठ्या प्रमाणात प्रदूषित पाणी मिसळत आहे. तलावाच्या अवतीभोवतालच्या परिसरातून ड्रेनेजचे पाणी यात येत आहे. तसेच जवळच धोबी घाटावर साबण, निर्मा असे केमिकल या पाण्यात मिसळत असल्याने ही जलपर्णी वेगाने वाढते आहे. तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकलमुळे फॉस्फरसचा साठा मोठ्या प्रमाणात झाला आहे. परिणामत तलावातील झरे झापले जात आहेत. तसेच ही जलपर्णी पाण्यातील ऑक्सिजन शोषून घेऊन कमी करते, त्यामुळे जलचर प्राणीही कमी होत आहेत. या तलावात मोठ्या प्रमाणात कम्र होते. ही जलपर्णी वाढत गेल्यानंतर कम्र फुलेही नाहीशी झाली. कॅन्सर प्रमाणे वाढणारी ही जलपर्णी आटोक्यात आणण्यासाठी पर्यावरण तज्ज्ञांच्या मते चोहोबाजूने दाखल होणारे दूषित पाणी थांबवावे लागेल. सोसायट्या व धोबी घाटावरून मिळणारे केमिकल थांबवावे लागेल. गणेशोत्सवासह इतर काळात तलावात होणारे मूर्ती विसर्जन, निर्माल्य टाकणे थांबवावे लागणार आहे. महापालिका व लोकप्रतिनिधी यांनी सुद्धा याकडे लक्ष देत नाही ही खेदाची बाब आहे. मध्यत्री महापालिकेने 8 कोटी रुपये खर्च करून जलपर्णी काढण्यात आले होते, परंतु एका वर्षात पुन्हा तलावात जलपर्णी वाढले. जलपर्णी वाढण्यात आणि प्रदूषित पाणी तलावात सोडण्यात ठेकेदार महापालिकेच्या अधिकारी यांचा हात आहे. यात महापालिकेच्या 8 कोटी रुपये फुकट पाण्यात गेले आहे, असे आरोप पत्रकार जाकीर हुसेन हुंडेकरी यांनी केले. ब्युरो रिपोर्ट, जम जम न्यूज इंडिया. हे कंबर तलाव आपण पाहू शकता. या तलावात सध्या जलपर्णी वाढ झालेली आहे. मध्यंतरी महानगरपालिकेने 8 कोटी रुपये खर्च करून ते जलपर्णी काढण्यात आली, परंतु या भागातला जे घाण आहे, ते गटारीची घाण आहे, ते महानगरपालिकेने अद्यापर्यंत काढली नाही आणि महानगरपालिका कधीही साफ करत नाही. हे ड्रेनेज आपण बघू शकता. हे ड्रेनेज कित्येक वर्षापासून महानगरपालिकेने याकडे लक्ष दिलं नाही. हे ड्रेनेजचं पाणी आता ते जाया लागलं कंबर तलावामध्ये जातो. हे सरळ कंबर तलावामध्ये पाणी मिश्रण होतं आणि पाणी पूर्ण गटारीचे स्वरूप घेतात. आपण पाहू शकता की सोलापूर शहरामध्ये सध्या स्मार्ट सिटीच्या अंतर्गत जे कामे सुरू आहे त्या कामाच्या संदर्भात महानगरपालिकेने अद्यापर्यंत या ड्रेनेजकडे लक्ष दिलं नाही. आपण पाहू शकतो हे वस्तीतले सगळे ड्रेनेज लाईन आहे. हे लाईन आपण बघू शकता, यापर्यंत हे पूर्ण ड्रेनेज लाईन आहे आणि हे पाणी पूर्ण कंबर तलावात जातात. कंबर तलावामध्ये गेल्यानंतर इथं कसं तुम्ही पर्यटक करतात आणि कोणत्या प्रकारे तुम्ही साफसफाई करतात आपण बघू शकता. आहे हे बघा लागलं, कोडगी रस्त्यावरील हे विकासनगर आहे, मेडिकल कॉलेज, अंत्रोडीकर नगर आणि आजूबाजूच्या भागातले जे घाण पाण्याचे जे घरातले घाण पाणी आहे हे पाणी या ठिकाणी येतो आणि या ठिकाणी आल्यानंतर बघा गटारीतून घाण पाणी येत आहे. हे घाण पाणी आता कंबर तलावामध्ये जायला लागले. महानगरपालिका भारत शासनाच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना सगळी माहिती आहे. तलावामध्ये घाण पाणी गेल्यामुळे तिथं असलेले झरे बंद पडलेले आपण पाहू शकता. ही परिस्थिती आज इथं निर्माण झालेली आहे. मग कसं तुम्ही सोलापूर स्मार्ट सिटी बनवतात हे तुम्ही पाहू शकता नागरिकांनो. हे खुल्लम खुल्लम मी दाखवा लागलो. हे गटारीचे पाणी कंबर तलावामध्ये जात असताना आपण पाहत आहेत, आपण बघू शकतो हे पाणी जात आहे आणि तिथं सगळे मासे वगैरे जितकेही पाण्यातले जे जनावरे आहे, पक्षी आहे, सगळे मेलेले आहे, काय राहिलेलं नाही.